तिसऱ्या आघाडीतर्फे तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन. कोरोनावर लॉकडाऊन हा पर्याय नसून उपाययोजना राबवणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासह व्यावसायिकांना अनुदान देण्याची मागणीचे निवेदन चिक्कोडी तालुका तिसरी आघाडीतर्फे तहसीलदार प्रकाश गायकवाड यांना अध्यक्ष राजू पवार व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते देण्यात आले आहे. निवेदनातील माहिती अशी की कोरोना मृतांच्या कुटुंबातील सदस्यांना रोजगार द्यावा, गरीब कुटुंबांना अन्नधान्य द्यावे, तालुक्याच्या ठिकाणी कोविड सेवा केंद्र सुरू करावे व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून कष्टकरी श्रमिकांना मदत निधी द्यावा, व्यावसायिकांचे कर रद्द करावे, शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करून नुकसानग्रस्तांना एकरी 25,000 रुपये द्यावे, रिक्षा टॅक्सी चालकांना अनुदान द्यावी, खाजगी शाळांकडून होणारे फी वसूल बंद करावी असे नमूद करण्यात आले आहे. निवेद स्वीकारून वरिष्ठांना पोहोचवू अशी ग्वाही तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी दिली. यावेळी तिसऱ्या आघाडीचे अध्यक्ष राजू पवार, कॉम्रेड सीए खराडे, आयन बेग, सुधाकर माने, माजी उपनगराध्यक्ष झाकीर कादरी, गजानन खापे, सुनील गाडीवड्डर, अनिल ढेकळे, सदानंद नागराळे, फारूक नगारजी, प्रवीण झळके, रमेश वागळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. एक वर्ष झालं लॉकडाऊन आहे, कारण लॉकडाऊन करण्याचं कारण की महामारीसारखा जो रोग आजार पसरला आहे आणि त्या आजारामध्ये आम्ही सोशल डिस्टन्स पाळून सरकारचं नियम पाळून, कारण आत्ता सध्याची जर परिस्थिती बघितली, सेंट्रल कामगार असेल, रिक्षा डायव्हर असेल, रिक्षा चालक मालक असेल, टॅक्सी डायव्हर असेल, MRDCला जाणारा कामगार असेल, छोटा मोठा व्यापारी असेल, कारण आज शेतकऱ्याकडं माळवं घेऊन रस्त्यावर बसून विकणारा एक मारका व्यापारी असेल, आज सगळ्यांचा विचार केला तर फार त्रासाचं चाललेलं आहे आणि जगणं मुश्किल झालेलं आहे. त्यासाठी सरकारला आम्ही अशी विनंती केली माननीय गायकवाड साहेब तहसीलदार यांच्या वतीनं व तहसीलदार साहेबांना की कुठल्याही परिस्थितीत या लॉकडाऊनच्या काळामध्ये मग हे रिक्षा चालक असतील, टॅक्सी चालक असेल, आता सरकारनं काय तर आज पेपरला बातमी वाचली की 2,000 रुपयेचं काहीतरी मानधन डिक्लेअर केलेलं आहे, तरी 2,000 ही तुटपंजी, म्हणजे एक दिवसाचा सुद्धा खर्च मागणार नाही अशी ही तुटपंजी निधी मंजूर करून किंवा देऊन हे लोकांना लाजवण्याचं काम केलेलं आहे. आणि आता सध्या शेतकऱ्यांचा जर विचार केला तर माळवं जोमात आलेलं आहे, भाजीपाला जोमात आलेला आहे आणि मार्केट ओपन नसल्यामुळं त्या शेतामध्ये त्यांचा शेतकऱ्यांचा पिकविलेला माल कुजत आहे, तर हे विकायला मार्केट ओपन नसल्यामुळे सरकारनं काय केलं पाहिजे की एकरी कमीत कमी एका एकराला ते उत्पन्न काढण्यासाठी 25,000 रुपये खर्च येतो, तर तो खर्च तरी कमीत कमी शेतकऱ्यांच्या नावावर द्यायला पाहिजे, कारण 25,000 एकरी शेतकऱ्यांना द्यावा अशी आमची तिसऱ्या आघाडीच्या वतीनं मागणी आहे. दुसरी मागणी अशी आहे, रिक्षा ड्रायव्हर चालक असेल, सेंट्रिंग कामगार असेल, परत तुमचा MRDCला जाणारा कामगार असेल, तर कमीत कमी त्यांना एक महिन्याचा पगार जो त्यांना मिळणारा पगार असेल, मग 10,000 असेल, 7,000 असेल किंवा रिक्षांची टॅक्सींची काय त्यांची महिन्याची मिळकत असेल, अशा पद्धतीनं सरकारनं त्यांना मानधन द्यावं. आणि जे काय आता तांदूळ जुंदळं जे गहू राशनचं या लागलेलं आहे ते कमीत कमी लोकांच्यापर्यंत पोचत आहे, तर जास्तीत जास्त खरोखर गरज आहे त्या लोकांच्यापर्यंत पोचलं पाहिजे आणि अशी आमची सरकारला विनंती आहे. या सरकारला, कारण आम्ही लॉकडाऊन असल्यामुळं आज तिसऱ्या आघाडीचे मेन पदाधिकारी मग MIM असेल, सिटुए संघटना असेल, रईत संघटना असेल, निपाणी भाग शेतकरी संघटना असेल, वंचित बहुजन आघाडी असेल व रिक्षा टॅक्सी मालक संघटना असेल, विविध संघटना येऊन आम्ही जी तिसरी आघाडी निर्माण केली आहे ती एवढ्यासाठीच निर्माण केली आहे की कुठल्याही परिस्थितीत जो आमच्यापरीने काय मदत करायची ती आम्ही मदत चालू ठेवलेली आहे. मात्र आम्ही एवढ्या जनतेला मदत करण्या इतपत काय आम्ही फार मोठं नाही, कारण आम्ही काय मोठे व्यापारी नाही, आमच्यापर्यंत आम्ही मदत करतो आणि गव्हर्नमेंटची जी काय मदत आहे ती सामान्य कुटुंबापर्यंत शेतकऱ्यापर्यंत पोचावं आणि जो काय कोरोनामध्ये जोचा मृत्यू झाला आहे अशा त्यांच्या घरच्या मग त्यांचे वडील असतील, भाऊ असतील, आई असेल, बायको असेल, त्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी कमीत कमी 10,00,000 रुपये तर त्यांच्या खात्यावर सरकारनं जमा करावं अशी आमची सरकारला विनंती आहे. आणि अशा पद्धतीचं निवेदन माननीय तहसीलदार साहेबांना आम्ही दिलेलं आहे, याचा लवकरात लवकर सरकार विचार करेल आणि आमच्या मागणीची पूर्तता करेल. आणि जर या मागणीची पूर्तता न केल्यास लॉकडाऊनचा परेड संपल्यानंतर आम्ही तीव्र आंदोलन छेडू आणि कुठल्याही परिस्थितीत जी काही मागणी केलेली आहे ती नुसती मागणी करून आम्ही थांबणार नाही, त्याची पूर्ण पाठपुरावा करू आणि पाठपुरावा करून जेवढं काही जनतेचा हाल व्हालंय, नुकसान व्हावं लागलंय ते सरकारला जागं करून तिथंपर्यंत पोचवण्याचं काम करू, असं एवढंच या ठिकाणी मी तुम्हाला सर्वांना सांगतो.
मी माझी रजा घेतो आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये सरकारनंसुद्धा लॉकडाऊन वाढिवता न वाढिवता लॉकडाऊनचाही विचार करून जनतेला कसं जगता यावं याचा पण सरकारनं विचार करावा. लॉकडाऊन हा काय पर्याय नाही. जर जनतेला पर्याय देत असतील, जनतेला जर 3 महिन्याचं रेशन देत असतील, घरपाळा पाणीपट्टी जे लॉकडाऊनच्या प्रमाणे जे सगळं माफ करणार असतील, तर अजून 3 महिने न अजून 6 महिने लॉकडाऊन केलं तर आमची काय हरकत नाही. कारण लॉकडाऊन हा जनतेसाठी जरी असला तर जनतेचा विचार होणं पण गरजेचं आहे. लोक जेवढी कोरोनाच्या महामारीमध्ये मरत आहेत तेवढेच लोक उपाशपोटी मरायच्या वाटेवर लागलेले आहेत. म्हणून सरकारनं दवाखान्याचं बिल असो, कारण ज्या सरकारनं आता दवाखान्याचं मग खाजगी बिल असो सरकारी बिल असो ते बिल सुद्धा सरकारनं माफ करावं आणि खाजगी बिल सुद्धा सरकारनं त्यांच्या नावावर भरावं अशी सरकारला आमची विनंती आहे. तशा पद्धतीचं आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि सरकारनं कोरोना पेशंटवर महामारीच्या पेशंटवर मोफत ट्रीटमेंट करावं, ऑक्सिजनची पुरवठा करावी, कुणालाही वेटीस न धरता जागोजागी कोविड सेंटर कोविड सेंटर चालू करावेत आणि जे काय खरोखर गव्हर्नमेंटचे आहेत ते गव्हर्नमेंटचेच कोविड सेंटर आहेत हे सुद्धा सांगणं गरजेचं आहे. काही लोक आमचं प्रायव्हेट सेंटर म्हणत आहेत, ते काय प्रायव्हेट सेंटर नाही आहे, गव्हर्नमेंटचं आहे. आणि प्रायव्हेट जरी कोणाचं असेल त्यांनी सुद्धा चांगल्या प्रकारची व्यवस्था द्यावी अशी त्यांना आमच्या तिसऱ्या आघाडीच्या वतीनं विनंती करतो. आणि इथून ज्या काही मागण्या केल्यात पूर्ण त्याची पूर्तता सरकार करील अशी आशा व्यक्त करतो. मी सर्वांना धन्यवाद देतो, सर्वांचा अनेकदा आभार मानतो. नमस्कार. 7 जूनला निपाणी तालुका तिसऱ्या आघाडीच्या वतीनं या निपाणी तालुक्यातील आणि तसं म्हटलं तर संपूर्ण कर्नाटकातील सर्वसामान्य गोरगरीब लोक, कामगार ज्यांची कामं आता सुटलेले आहेत, अशा सर्वांच्या मतीला सरकारनं यावेळी धावून यायला पाहिजे अशा प्रकारचं आग्रहाचं निवेदन आम्ही आज निपाणी तालुका तिसऱ्या आघाडीच्या वतीने इथे दिलेलं आहे. त्याच्यामध्ये शेतकरी आले, टॅक्सी ड्रायव्हर आले, रिक्षा ड्रायव्हर आले, रिक्षांचा धंदा बसलेला आहे. त्याचप्रमाणे किराणा दुकानवाले, साध्या गावागावातले प्राण टपरीचे, शिवाय गोरगरीब शेतकरी ज्यांच्या शेतात आता भाजीपाल्याची पिकं उपलब्ध झालेले आहेत परंतु विकता येत नाहीत, त्यांचं नुकसान झालेलं आहे, अशा सर्वांना भरघोस मदत या कर्नाटक शासनाच्या वतीने देण्यात यावी. त्या शेतकऱ्यांना 25,000 रुपये मदत द्यावी, ज्यांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत त्यांच्यासाठी 10,000 रुपये असं मानधन मिळावं, आणि ज्या कुटुंबातील कर्ता पुरुष मिळवता तो त्या घराचा आहे प्रमुख, त्याचं या कोरोनानं निधन झालेलं असेल तर त्या कुटुंबाला 10,00,000 रुपये नुकसान भरपाई मिळावी, आणि त्या कुटुंबातील जे योग्य आणि उपलब्ध असतील त्या व्यक्तीला, स्त्री असेल पुरुष असेल, त्यांना तो ज्या संस्थेमध्ये कामाला होता तिथं कुठली तरी असे नसावी अशी ती नोकरी त्याला उपलब्ध करून द्यावी अशा प्रकारचं निवेदन आजच आम्ही निपाणी तहसीलदाराच्या मार्फत कर्नाटक शासनाचे मुख्यमंत्री जे आहेत येडियुरप्पा यांना आज आता निवेदन दिलेलं आहे. आम्ही CITU बहुजन वंचित आघाडी रयत संघटना यांच्या वतीने जी आम्ही तिसरी आघाडी केलेली आहे त्या आघाडीच्या वतीनं आम्ही आज सरकारला निवेदन देत आहे. आणि ते मी कर्नाटकचे मुख्यमंत्री श्रीमान येडियुरप्पा यांना मी हे निवेदन आज दिलेलं आहे. मुख्य विषय असा आहे की गेल्या 2021 वर्षापासून गेल्या 2021 पासून जे हे कोरोनाचं हे जे चालू झालेलं आहे आणि त्यावेळेपासून वेळोवेळी वरचेवर हे लॉकडाऊनचे प्रकार झालेले आहेत आणि ते अनिवार्य आहे आम्हालाही कल्पना आहे. पण लॉकडाऊन पिरियडमध्ये जे सरकारचे धोरणं आहेत की सगळ्या संस्था बंद करायला पाहिजे, कारखाने बंद व्हायला पाहिजे, सगळ्यांचं काम बंद व्हायला पाहिजे, हे जे झालं याच्यामध्ये नुकसान का म्हणजे हे कामगारांच्या हिताचं जरी असलं किंवा सामान्य ज्यांच्या हिताचं असलं तरी नुकसान मात्र कामगारांचं झालेलं आहे, फार झालेलं आहे. याच्यामध्ये त्यांचं जगणं मुश्किल झालेलं आहे. कोरोना बरा पण हे आम्हाला असं जगणं नको या पद्धतीमध्ये त्यांचे वाद हे चाललेलं आहे. तेव्हा त्याला आपण सरकारनं याच्यावर पुढे यायला पाहिजे आणि अशा वेळेला सरकारनं सगळ्या जनतेला योग्य त्या रीतीने त्यांची मदत करून त्यांना ते कोरोनापासून वाचून त्याचप्रमाणे ह्याच्यातून त्यांच्या गरिबीतून किंवा त्यांच्यातून जे होणारे त्रास आहे फायनान्शियल किंवा आर्थिक त्रास आहे त्यातून त्यांना वाचवण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि ती सरकारनं घ्यायला पाहिजे. त्याचबरोबर आता काय झालेलं आहे की सरकारनं ज्या योजना केलेल्या आहेत त्या योजनामध्ये की घर आहे ना अपंगांना किंवा वयोवृद्धांना किंवा जे सोशल पेन्शन मंजूर केल्या होत्या गेल्या 5 ते 6 महिन्यापासून या पेन्शन योजना बंद झालेल्या आहेत आणि हे जे निराधार लोक आहेत
ते आज रस्त्यावर पडलेले आहेत आणि त्यांना विचारणार कोण नाही आहे. तर सरकारनं सरकारी नोकरांचे पगार किंवा सरकारी मी पण एक पेन्शनदार आहे माझी पेन्शनसुद्धा तुम्ही तुटवायला हरकत नाही पण ह्या गरीब लोकांना मात्र तुम्ही ते अगोदर प्राधान्याने त्यांना सगळे तुम्ही पेन्शन द्यायला पाहिजे त्यांना मदत करायला पाहिजे एवढं मी सांगून मी आपली सगळ्यांची